नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो मी प्राध्यापक वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या आणि अत्यंत महत्वपूर्ण अशा व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, सोलापूर विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे। एक्झाम मध्ये बऱ्याचशा वेळेस एखाद्या पेपर मध्ये आपल्याला खूप कमी मार्क मिळतात, कधी कधी काउंटिंग मिस्टेक असतं किंवा पेपर व्यवस्थित चेक केला जात नाही। तर जर समजा आपल्याला असं वाटलं की आपल्याला मार्क जास्त पडायला पाहिजेत किंवा आपण एखाद्या पेपरमध्ये एक दोन मार्कांनी आपला जर विषय गेला असेल, तर तुम्ही फोटोकॉपी डिमांड करू शकता किंवा परत एकदा रिचेकिंगसाठी, रिइव्हॅल्युएशनसाठी ॲप्लिकेशन करू शकता। आणि हे ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीनं घरी बसून तुम्ही करू शकता। आणि आजच्या व्हिडिओमध्ये हीच प्रोसेस आपण पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला ब्राउजर ओपन करायचे। मी या ठिकाणी क्रोम ब्राउजर ओपन केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सोलापूर युनिव्हर्सिटी असं टाकून सर्च करायचं। सोलापूर युनिव्हर्सिटी टाकून सर्च केल्यानंतर डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी असं तुम्हाला जिथं दिसेल तिथं तुम्हाला इथं दिसेल सोलापूर युनिव्हर्सिटी डिजिटल युनिव्हर्सिटी, तर इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन हा एक तुम्हाला ऑप्शन दिसेल, तर त्या एक्झामिनेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। थोडंसं स्क्रोल डाऊन करून आल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन विथ ऑनलाईन पेमेंट असं एक ऑप्शन आहे, असंच आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। आणि इथं तुम्ही पाहू शकता अप्लाय ऑनलाईन फॉर फोटोकॉपी व्हेरिफिकेशन अँड रिइव्हॅल्युएशन, तर यावरती आपल्याला क्लिक करायचंय। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। आता इथं परत एकदा इथं ऑनलाईन अप्लाय ऑनलाईन या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचंय। इथं क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर इथं आपल्याला ऍप्लिकेशन करायचं असेल तर अगोदर आपल्याला अकाउंट असणं आवश्यक आहे। अकाउंट असेल तर तुम्ही तुमचं ईमेल आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। अकाउंट नसेल तर इथं क्रिएट न्यू अकाउंट आहे किंवा इथं खाली क्रिएट न्यू अकाउंट आहे, यावरती आपल्याला क्लिक करून अगोदर अकाउंट हे काढून घ्यायचंय। क्रिएट न्यू अकाउंट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल, त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे। आता फर्स्ट नेम मध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि लास्ट नेम मध्ये आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर बरोबर असा ईमेल आय डी तर टाकायचा आहे, कुठलीही स्पेलिंग मिस्टेक वगैरे करायची नाहीये, स्मॉल कॅपिटल व्यवस्थित बघून टाकायचं आहे कारण आपल्या ईमेलवरती एक व्हेरिफिकेशन ओटीपी येणार आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो चालू नंबर आहे तो इथे टाका, त्यावर देखील एक मोबाईलवरती ओटीपी येणार आहे। आणि इथे टाकल्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन ओटीपी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड व्हेरिफिकेशन ओटीपी क्लिक केल्यानंतर तुमच्या मेल आय डीला आणि मोबाईल नंबरला ओटीपी येईल, तर इथं तुम्हाला तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय मेल अँड मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचं आहे। दोन्ही ओटीपी बरोबर असतील तर इथं ईमेल अँड मोबाईल नंबर व्हेरीफाईड असेल। त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट कंट्री येईल, तर इथं इंडिया तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। स्क्रोल डाऊन करून इंडिया सर्च करा, सिटी इथं तुम्ही टाकून घेऊ शकता, सोलापूर आपली सिटी टाकायची आहे। पासवर्ड आपला जो हवा आहे तो पासवर्ड तुम्ही सेट करू शकता आणि जो इथं पासवर्ड टाकतोय आपण तोच इथं कन्फर्म पासवर्ड यावरती आपल्याला क्लिक करून जो पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे तोच पासवर्ड परत एकदा रिटाईप इथं करायचा आहे। आणि त्यानंतर आय एम नॉट रोबोट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अँड अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे। क्रिएट अँड अकाउंट केल्यानंतर तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार होईल, तर इथं लॉग इन मध्ये यायचं आहे आणि इथं ईमेल आय डी आणि तुम्ही जो आता तयार केलेला पासवर्ड आहे तो इथे टाकून या आय एम नॉट रोबोटला क्लिक करून इथं लॉग इन करायचं आहे। आता मी इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि लॉग इन वरती क्लिक करतोय। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। त्यानंतर इथं आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड अहेड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। हे पेज ओपन झाल्यानंतर इथं
तुमचं नाव दिसणार आहे, शेवटचं नाव दिसणार आहे, तुमचा मेल आय डी, मोबाईल नंबर आहे, त्यानंतर इथं पीआरएन नंबर आहे, तो इथं आपला आता पीआरएन नंबर च्या ठिकाणी आपला पीआरएन नंबर टाकायचा आहे. पीआरएन नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला सीट नंबर विचारेल, सीट नंबरच्या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाका जो तुम्ही ज्या इव्हेंटसाठी रिचेकिंग करणार आहात फोटोकॉपी मागवायचे, तर इथं सीट नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर कोर्स नेम विचारेल, तर इथं आपला जो कोर्स आहे तो कोर्स निवडून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथं ब्रांच स्पेसिफिकेशन जर काही असेल तर तिथं आपल्याला सिलेक्ट करायचं. या ठिकाणी कुठलंही माझ्यासमोर येत नाही, तर मी तो ब्लँक सोडतोय. त्यानंतर सिलेक्ट सेमिस्टर असं तुम्हाला इथे दिसत असेल, सिलेक्ट सेमिस्टर मध्ये सेमिस्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, सिक्स, तर इथं सेमिस्टर फर्स्ट ला क्लिक करायचंय. तुमची जी सेमिस्टर असेल ते क्लिक करा. तर इथं दोन विषयाची फोटोकॉपी तुम्हाला मिळते, दोन पेक्षा जास्त विषयाची फोटो मिळत नाही. तर इथं सब्जेक्ट वन ला क्लिक करा. आणि त्यानंतर जो तुमचा सब्जेक्ट तुम्हाला फोटोकॉपी हवे आहे तर ती इथे तुम्ही टाकू शकता. इथे समोर त्या विषयाचा कोड येईल. दोन नंबरचा सब्जेक्ट कुठला तुम्हाला फोटोकॉपी हवे ते तुम्ही इथे टाकू शकता. लक्षात घ्या, ज्या विषयाचं ज्या तुम्हाला वाटतं की जिथं आपले मार्क वाढतात किंवा ज्या विषयाला खूप कमी मार्क पडलेले आहेत, जिथं चान्सेस आहेत, तेच सिलेक्ट करा. आणि दोनच विषयाचं या ठिकाणी आपल्याला फोटोकॉपी ही मिळणार आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही तुमचं दोन विषय सिलेक्ट केल्यानंतर फोटोकॉपी फॉर अदर सेमिस्टर जर इतर कुठल्या सेमिस्टरची पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही इथं टाकू शकता. एका सेमिस्टरच्या दोनच फोटोकॉपी इथं मिळू शकतात. त्यानंतर इथं अपलोड हॉल तिकीट ऑब्लिक ऍडमिट कार्डचं ऑप्शन आहे, तर इथं आपल्याला आता आपलं हॉल तिकीट हे अपलोड करायचं आहे. तुमच्याकडं ऍडमिट कार्ड किंवा जे एक्झामचं हॉल तिकीट आहे ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. हॉल तिकीट अपलोड करण्यासाठी या अपलोड वरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं चूज फाईलचा ऑप्शन येईल. तर इथं जिथं आपलं हॉल तिकीट आहे तिथं आपल्याला जाऊन ते हॉल तिकीटची कॉपी या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि इथं अपलोड बटनावरती क्लिक करायचंय. अपलोड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं ते व्ह्यू येईल. आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचे डिटेल्स या ठिकाणी येतील. एकूण 400 रुपयाचं पेमेंट आपल्याला करायचं आहे. इथं तुम्ही दोन ऑप्शन वापरू शकता, नेट बँकिंग किंवा ऑनलाईन पेमेंट. जे काही तुमचं पेमेंट मेथड आहे किंवा मेक ऑनलाईन पेमेंट इथं ते सिलेक्ट करा. आणि इथं मेक ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करायचंय. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं काही ऑप्शन्स येतील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, कॅश कार्ड, पेमेंट, वॉलेट, UPI. तर इथं UPI देखील ऑप्शन आहे. तर इथं QR कोड देखील तुम्ही जनरेट करू शकता, पे बाय QR कोड. इथं मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा QR कोड येईल, तो QR कोड स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे फोटोकॉपीसाठी तुम्ही ऍप्लिकेशन हे करू शकता. मित्रांनो, पेमेंट करून ऍप्लिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आन्सर बुकचे फोटोकॉपी या ठिकाणी मिळतील. तर डाउनलोड आन्सर बुकलेट्स यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटोकॉपी मिळेल. आणि त्यानंतरची प्रोसेस या ठिकाणी इथं चेकबॉक्सला क्लिक करून ऍप्लिकेशन फॉर इथं येणार आहे. आता मी पेमेंट इथं नाही केल्यामुळं पुढची प्रोसेस मला दिसत नाही आहे. तिथं ऍप्लिकेशन फॉर रिएव्हॅल्युएशनचं ऑप्शन तुम्हाला याच ठिकाणी दिसणार आहे. आणि त्या रिएव्हॅल्युएशनची फी ही वेगळी असणार आहे. इथं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करून त्याचं तुम्हाला पेमेंट वेगळं करावं लागणार आहे. आणि त्यानंतर रिव्हॅल्युएशनची तुमची प्रोसेस ही कम्प्लीट होणार आहे.